नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे की जेव्हा पण आपण जिवंत बोकड एखाद्या खाटीक व्यक्तीला किंवा दुसऱ्या कोणाला विकत असतो तर त्या बोकडाची नेमकी किंमत किती ठरवायची किंवा त्या बोकडाची योग्य किंमत कशी काढायची हे आपल्याला त्या पिरियडमध्ये समजत नसतं आणि आपण तो बोकड बऱ्याच वेळेला ज्या किमतीत देतो ती किंमत आपल्या मनात भरत नाही आणि आपल्याला कुठेतरी असं वाटतं की जो काही आपण बोकड विकला आहे हा आपण कमी किमतीत किंवा स्वस्त दरामध्ये विकला आहे असे आपल्याला वाटते तर मित्रांनो जिवंत बोकडाची नेमकी किंमत कशी काढावी यावर आज आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो तुमच्या लक्षात येण्यासाठी किंवा सहज सोपं जाण्यासाठी आज आपण शंभर किलोचा जो काही बोकड आहे शंभर किलोचा बोकड कट केल्यानंतर त्याच्यात प्युअर मटन किती पडतं आणि त्याच्यात रॉ मटेरियल किती निघतं यावर संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो शंभर किलोचा बोकड कापल्यानंतर जे काही मटन आहे म्हणजे हे तुम्ही जिवंतपणे जरी केलं तरी एक दोन किलोचा फरक इकडे तिकडे पडेल तर मित्रांनो शंभर किलोचा बोकड कापल्यानंतर आपल्याला त्यातून जे काही प्युअर मटन आहे म्हणजे जे आपण खाऊ शकतो खाण्यायोग्य जे काही मटन आहे असं प्युअर मटन फक्त मित्रांनो आपल्याला साठ ते पासष्ट किलोपर्यंत किंवा जास्तीत जास्त सत्तर किलोपर्यंत हे मटण पडत असतं जर एखाद्या बोकळामध्ये चरबी जास्त राहिली तर सत्तर सुद्धा हे मटण पडतं आणि उरलेल्या तीस ते चाळीस किलोमध्ये त्या बोकळाचे पाय मुंडी आतडे त्याच्यानंतर जीवर्जी जी शाल म्हणतो स्किन म्हणतात आपण स्किन आणि खुरं अशा सगळ्या गोष्टी येत असतात त्याच्यामध्ये त्या बोकडाने खाल्लेला चारा राहतो कारण की ते जिची काही रुमेन सिस्टीम असते आपण त्याला ज्याच्यात बोपाळ चारा खाल्ल्यानंतर ज्याच्या स्टोअर करतो ती पिशवीसुद्धा त्याच्यामध्ये वाया जात असते कारण की तो पूर्णपणे हिरवा चारा असतो कमीत कमी एक ते दोन किलो तो चाराच तुमचा त्या ठिकाणी पूर्णपणे वाया जात असतो बऱ्याच वेळेला बोपट चार चार पाच पाच किलोसुद्धा चारा खातात हा चारा सुद्धा त्या ठिकाणी वाया जात असतो त्यानंतर मित्रांनो त्या बोकडाचं मुंडकं बऱ्याच वेळेला मुंडकं हे विकलं जात नाही जर एखाद्या वेळेला कापलं तर विकलं जातं पण माझ्या मते तरी मुंडका हे विकलंच जात नाही त्यानंतर त्या बोकडाचं रक्त रक्तसुद्धा मित्रांनो कोणीही घेऊन जात नाही किंवा रक्तसुद्धा विकलं जात नाही म्हणजे रक्त आतडे वरची स्किन आणि जे काही खुरा वगैरे सांगितलं मी उरलेल्या चाळीस किलोमध्ये हे सर्व वेस्टेज मित्रांनो येत असतं तर मित्रांनो जे पण काही तुमचं जिवंत बोकडील एक उदाहरण दिलं मी च शंभर किलोला चाळीस किलो रॉ मटेरियल म्हणजे साठच किलो जिवंत पडतं तसं दहा किलोचं जर पकडलं तर दहा किलोमध्ये कसं पडेल मित्रांनो दहा किलोचा बोकड कापल्यानंतर तुम्हाला कमीत कमी सहा किलो मिळेल का तर नाही मित्रांनो दहा किलोचा बोकर कापला तर त्यात तुम्हाला फक्त दोन किलो वेस्टेज आहे किंवा अडीच किलो वेस्टेज जाणारे कारण की लहान बोकर कसं आहे कमी प्रमाणात चारा खातो आणि त्याचं जे काही मांसपेशी या बनलेले असतात त्याचे जे काही आतडे हाडं वगैरे ह्या गोष्टी कवळ्या असतात ह्या बऱ्याच वेळेला मटणमध्ये विकल्या जातात म्हणून लहान जर पिलं विकले तर त्याच्यात फार फार तुम्ही दोन किलो तीन किलो मायनस करा वजनाच्या आणि जर तुम्ही एक सहा महिन्याचा बोकर विकला तर सहा महिन्याच्या बोकरमध्ये सुद्धा तुम्हाला वीस टक्के मायनस करावं लागेल जे काही वजन आले त्याच्या वीस टक्के वीस ते पंचवीस टक्के तुम्ही मायनस करा आणि जर शंभर किलोचा बोकर असेल तर तुम्हाला तीस टक्के किंवा चाळीस टक्के सहज मायनस करावे लागणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही म्हटण्याचा रेट चालू आहे म्हणजे जे पण तुमचं आलं उदाहरण जसं काय इथलं शंभर किलोचा बोकर कापला आणि साठ किलो जर येत असेल तर जे पण तुमचा म्हटण्याचा रेट चालू आहे उदाहरण आमच्याकडे आठशे रुपये चालू आहे तुमच्याकडे हजार रुपये चालू असेल तर ते गुणिले हजार रुपये करायचं साठ गुणिले हजार साठ हजार म्हणजे तो बोकडा तुमचा त्या ठिकाणी साठ हजाराचा होतो किंवा आठशे रुपये चालू असेल तर अठ्ठेचाळीस हजाराचा तो बोकड होतो म्हणजे असं तुम्ही कॅल्क्युलेशन करून त्या बोकडाची योग्य ती किंमत ही काढू शकतात तर मित्रांनो आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद